किती लागितली जोडी? 4,000 ला? काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? व्यापाऱ्याने 6,000 सांगितले होते. तर 6,000 सांगायची किंमत होती 4 लाख रुपये केले. माल चांगला आहे बघा सांगितलं होते 4,000. कितीला घेतला तुम्ही? आता आम्ही 2500 2500 घेतला. तर मित्रांनो 4,000 सांगायची किंमत होती. दादांनी 2500 खरेदी केलाय, माल चांगला आहे. 4,500 आणि तुम्ही कितीला घेतलाय? 3,500 ला. तर मित्रांनो 5,500 सांगायची किंमत होती. दादांनी 4,00,000 खरेदी केलाय. पिलू छान आहे बघा. नमस्कार मित्रांनो, बोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी गावरान जातीमध्ये पिलेत मित्रांनो अजंते अजून एक 9 महिन्याच्या आसपासचा माल आहे. टोटल पिलू छान आहेत बघा, क्वालिटी पण माल आहे. काय किंमत सांगितली बाबा जोडीची? जोडीची काय सांगितली? 18,000. मागणी झाली काही? किती पर्यंत सोडायची? तुम्हीच मागा ना. 8,000 जोडीचे सांगतायत? 18,000. तर मित्रांनो 18,000 रुपये सांगतायत दादा, ते मागणी झालेली नाही. 9,000 रुपये कानाचे सांगतायत. पिलू छान आहे बघा. 5 ची मागू राहिलं. या ठिकाणी गावरान जातीमध्ये शेळी मित्रांनो 2 दाताच्या आसपासचा माल आहे. पिलू चांगला आहे बघा, माल छान आहे. काय किंमत सांगितली? बोल बोल. 7,500 सांगितली. मागच्या बाजारी ना तिला 8,000 नेली. 8,000 घेतली होती. बरं आता किती? 5 लाख मागू राहिली. बरं तर मागच्या बाजारात त्यांनी 8,000 ला घेतली म्हणतायत, पण या बाजारात 5,000 ला मागणी होते. व्यापारी दिसत आहे दादा, ते माल चांगला आहे. काय हरकत नाही, पिलू छान आहे बघा. गौरान जातीमध्ये मेंढ्या आणले, 5 नग आणले दादांनी. माल चांगला आहे बघा. कोणाचा माल आहे? काय किंमत सांगितली नगाची? 6,000 रुपये. मागणी झाली का काही? 4,500. 4,500 का अपेक्षा तुम्हाला? 5,000 पर्यंत. तर मित्रांनो 6,000 सांगायचे, 4,500 पर्यंत मागणी झालेली आहे. दादांना 5,000 पर्यंत अपेक्षा. पिलू छान आहेत बघा. या ठिकाणी गावरान जातीमध्ये मेंढ्या आणल्या दादांनी. पिलू बघा, पिलू छान आहे. पाहण्या लायक माल आहे मित्रांनो. क्वालिटी पण पिलं दिसत आहेत, एक नंबर माल आहे. दानचा माल आहे. काय किंमत सांगली दहा नगाची? नगाची काय किंमत सांगितली? 5,500. तुम्ही किती सोदा लावलाय? आम्ही लावले 4,000 मागितले. 4,000 मागितले. काय अपेक्षा तुम्हाला? अपेक्षा काही नाही मला, 54 पर्यंत. 54 तुम्हाला किती पर्यंत चालतील? 4,500 पर्यंत. तर मित्रांनो 5,500 रुपये सांगायचे, 4,500 ला मागणी झालेली. पिलू चांगला 14 झाला, 100% सोदा लावतो आपण. साडेचारोपन्न सांगायची किंमत आहे. 4,500 प्रमाणे मागणी झालेली आहे. पूर्ण लॉटचा सोदा चालू या ठिकाणी. पिलू चांगले बघा. 54 सांगायची किंमत आहे मित्रांनो. 4,500 सोदा लागलाय दहा आणि माल चोरलेला नाही. पिलू चांगलेच बघा या ठिकाणी. आणि किंमत सुद्धा चांगली लावली होती, काय हरकत नाही, माल छान आहे. दादांनी या ठिकाणी फुल साईज मध्ये मेंढा आणलाय. गौरान जाते पिलू छान आहे बघा. किती दाताला माल आहे? 18,000. दात किती? 2 दात आहे का? काय किंमत सांगितली? 18,000 रुपये. 18,000. मागणी किती झाली? 14,000. काय अपेक्षा तुम्हाला? काय अपेक्षा? किती पर्यंत झाली पाहिजे? आमची शेवट आहे 16,000. 16 पर्यंत झाली पाहिजे बघा. तर मित्रांनो 18,000 रुपये सांगायचे, 14 पर्यंत मागणी लागलेली आहे दादांना. 16,000 पर्यंत अपेक्षा. पिलू छान आहे बघा. तर या ठिकाणी गौरान जातीमध्ये अजंत बोकर आलेला आहे. माल चांगला आहे बघा. काय किंमत सांगितली दादा? 9,000 रुपये सांगितली. किती पर्यंत मागितला दादा तुम्ही? 8,200. 8,200 ला मागितला आहे. आपण शोधा कुठे पर्यंत. 9,000 सांगायचे. 8,500 रुपये देऊन टाकले दादांनी. 9,000 सांगायची किंमत आहे. 8,500 रुपये दिलेले आहेत. नऊ हजार चढ मित्रांनो. 8,500 रुपये दिले दादांनी. तो आपण सुद्धा कुठे पर्यंत होतोय? 9,000 ला सांगा. 8,500 साडेआठ पर्यंत मागणी झाली मित्रांनो. दादाची 9 ची आडी आहे. पिलू छान आहे बघा. शेवट कितीला सोडणार तुले?
शेवटचा 9000 9000 आला तर द्यायचं नाही तर नाही द्यायचं. तर मित्रांनो 9 आला तर द्यायचंय, नाही तर 10 तर सोडणार नाही. 8.5 मागणी झालेली आहे. पिलू छान आहे बघा. या ठिकाणी दोन गेट्यांचा शोधा चालू आहे बघा. माल चांगला आहे. दादांनी शोधा लावलाय. बाबांचे विकणार आहे. काय किंमत सांगितली सुरुवातीला दादांनी? 12000. तुम्ही कितीला घेतले? 11000 तर 12000 सांगायची किंमत होती मित्रांनो. 11000 ला शोधा झालाय. पिलू छान आहे बघा. तर या ठिकाणी जोडी घेतलेली मावशींनी. माल चांगला आहे. कितीला घेतली जोडी? 4000 ला. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? व्यापाऱ्याने 6000 सांगितले होते. तर 6000 सांगायची किंमत होती. 4 लाख खरेदी केली. माल चांगला आहे बघा. तर दादांनी सागरी मार्केट मधून बोकड खरेदी केलाय. गावरान जाते. माल चांगला आहे बघा. काय किंमत सांगितली? 5.5 आणि तू कितीला घेतला? 4000. तर मित्रांनो 5.5 सांगायची किंमत होती. दादांनी 4 लाख खरेदी केलाय. पिलू छान आहे बघा. तर या ठिकाणी दादांनी बोकड घेतलेला आहे. माल चांगला आहे बघा. पिलू छान आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती याची? त्याचे गण सांगितलं होते 4000. कितीला घेतला तुम्ही? आता आम्ही 2500 घेतला. 2500 घेतला. तर मित्रांनो 4000 सांगायची किंमत होती. दादांनी 2500 खरेदी केलाय. माल चांगला आहे. तर दादांनी गावरान जातीचा बोकड घेतलेला आहे. माल चांगला आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? 4500. आणि तुम्ही कितीला घेतलाय? 3500. 3600 ला. तर मित्रांनो 4500 सांगायचे. दादांनी 3600 ला बोकड घेतला. माल चांगला. तर दादांनी सागरी मार्केट मधून मेंढ्याचे पिलू घेतले. जोडी घेतलेले. माल चांगला. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? 5000 रुपये कानाचे. तुम्ही काय कानाने घेतले? 3200 रुपये कानाने. तर मित्रांनो 5000 रुपये कानाचे सांगायचे होते. दादांनी 3200 रुपये कान खरेदी केलाय. माल चांगला आहे बघा. तर मित्रांनो बाजार पूर्णपणे संपलेला आहे. आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.